एमपीपीटीच्या ऑनलाईन लेक्चर सीरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षर रोंडे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हा पार्ट सुरू केला होता. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण बघितली होती. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल विथ द कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सपोज एक पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याचं स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी त्याची जी मोशन आहे त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. बरोबर, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. बरोबर, अर्थ जी आहे ती आपल्या सन भोवती म्हणजे सूर्याभोवती काय करते, रोटेट होते. या ठिकाणी त्याची जी मोशन आहे, अर्थची जी मोशन आहे, त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बरोबर, तर हा पॉइंट आपण बघितला होता. आज आपल्याला त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन असा आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक पिरियॉडिक मोशन आहे. कसली मोशन आहे? पिरियॉडिक मोशन आहे. तरी का म्हणायचं तिला पिरियॉडिक मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक का असते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर या ठिकाणी क्वेश्चन असा तयार होऊ शकतो, वाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ए पिरियॉडिक मोशन, असा क्वेश्चन इथं तयार होऊ शकतो. ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक का आहे? पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की पिरियॉडिक मोशन म्हणजे काय. तर मोशन विच इज रिपीटेड आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज अ पिरियॉडिक मोशन. बघा, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे, इथं लिहितो मी पिरियॉडिक मोशन. द मोशन विच इज repeated after equal interval of time is called periodic motion. बरोबर, अशा सर्व motions ज्या मोशन एका ठराविक वेळेनंतर रिपीट होत राहतात त्या सर्व मोशन्सला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी खूप सोपं एक्झाम्पल सांगतो. सपोज एका सोलापूरच्या बस स्टॉपवरून सकाळी 7 वाजता एक एसटी निघते आणि पुण्याला जाते. रोज सकाळी 7 वाजता ती एसटी स्टॉपवरून निघते, सोलापूरच्या स्टॉपवरून निघते आणि पुण्याला जाते. तर इथं जी मोशन आहे एसटीची जी मोशन आहे ती रिपीट होते एका ठराविक वेळेनंतर. बरोबर आहे, आफ्टर 24 आवर्स. बरोबर आहे, तिची जी मोशन आहे ती मोशन रिपीट होत राहते, त्यामुळे या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. बरोबर आहे, तुम्ही रोज सकाळी 11 वाजता कॉलेजला जाता, या ठिकाणी तुमची जी मोशन आहे एका ठराविक वेळेनंतर रिपीट होते, त्यामुळे ती जी मोशन आहे या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. इथे लक्षात, ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एखादं एक्झाम्पल, आता ती मी इन जनरल एक्झाम्पल सांगितले. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक का असते त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. बघा, सपोज इथं आहे सन, ठीक आहे, आणि इथं आहे अर्थ. आता अर्थची जी काही मोशन आहे ती मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ही आपल्याला माहिती आहे. बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते ते आपल्याला माहिती आहे. अर्थची मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ही आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, कारण की अर्थ एका कॉन्स्टंट स्पीडने काय करत असते, सन भोवती काय होत असते, रिव्हॉल्व होत असते, रोटेट होत असते. त्यामुळे आपण अर्थची जी मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं आपण म्हणतो, हे आपल्याला माहीत आहे. पण आता अर्थची ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक का असते ते आपल्याला बघायचं आहे. इथं आपल्याला माहिती आहे की आफ्टर 365 डेज द अर्थ रिपीट इट्स मोशन. बरोबर, आफ्टर 365 डेज द अर्थ रिपीट इट्स मोशन अँड देअर फोर द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अर्थ इज अ पिरियॉडिक मोशन असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, एका ठराविक वेळेनंतर 365 डे हा टाइम पिरियड आहे, लक्षात ठेवा 365 डे हा टाइम आहे. बरोबर आहे, या वेळेनंतर, बरोबर, एवढ्या टाइम नंतर अर्थ काय करते, इथं थांबते का? तर नाही. अर्थ रिपीट इट्स मोशन अराउंड द सन अँड देअर फोर ही जी मोशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तिला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. मग अशा असे सर्व ऑब्जेक्ट जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करताय त्या सर्व पार्टिकलच्या बाबतीत, त्या प्रत्येक ऑब्जेक्टच्या बाबतीत हेच होतं की ते सर्व ऑब्जेक्ट एका ठराविक वेळेनंतर काय करतात, ती त्यांची मोशन जी आहे ती रिपीट करत राहतात आणि म्हणून आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो.
ठीक आहे. या ठिकाणी त्याचा आंसर आपण असं लिहू शकतो बघा, द पार्टिकल, द पार्टिकल परफॉर्मिंग यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन रिपीट्स इट्स मोशन, रिपीट इट्स मोशन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो इट्स मोशन इज पीरियोडिक. बरोबर, त्यामुळे त्यांचं मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल झालं. याच्या पुढं अजून एखादं एक्झाम्पल सांगू शकता बघा. क्लॉक, तुम्हाला माहिती आहे क्लॉक, ठीक आहे, घड्याळ. या घड्याळामध्ये सपोज आपण मिनिट हँड घेतला, एक एक्झाम्पल आपण बघूया, मिनिट हँड. बरोबर, ठीक आहे. सध्या तो तुम्हाला कुठे दिसतोय, 12 काट्यावर, सॉरी 12 आहे असं आपल्याला इथं दिसतंय. मिनिट हँड कुठं आहे तर सध्या 12 आहे. ठीक आहे, आफ्टर 60 मिनिट, बरोबर आहे, याला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो तर आपल्याला माहिती 60 मिनिटला. बरोबर, 60 मिनिट म्हणजे 60 मिनिट नंतर तो परत इथंच आलेला असणार आहे. पण आफ्टर 60 मिनिट तो काय करतो, इट स्टार्ट टू रिपीट इट्स मोशन. बरोबर, तो त्याची मोशन परत रिपीट करायला सुरुवात करतो. याचा अर्थ मिनिट हँडची जी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे, या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. कारण की एका ठराविक वेळेनंतर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो आणि परत त्याची मोशन काय करत राहतो, तर रिपीट करत राहतो. म्हणून या ठिकाणी सुद्धा मिनिट हँडची जी मोशन आहे, त्या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे, हे पण त्याचं एक्झाम्पल होऊ शकतं. या ठिकाणी तुम्ही एक एक्झाम्पल हे दाखवा, त्याच्याखाली हे आन्सर लिहा. मला वाटते तुम्हाला हा पॉईंट कळालेला असेल किंवा हे आन्सर कळालेलं असेल. याच्या पुढे आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. ठीक आहे, नोट डाऊन करा. ओके, आता बघूयात आपण पुढचा महत्त्वाचा पॉईंट. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं बघा असं हेडिंग लिहूयात, एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड. आता जेवढे आपण पॉईंट इथं बघतोय, हे सगळे पॉईंट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड आहे. एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड of the particle performing uniform circular motion. ठीक आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला माहिती असायला पाहिजे की टाईम पिरियड काय आहे. ठीक आहे, बघा इथं पहिल्यांदा आपण लिहूया टाईम पिरियड काय आहे, हे पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, व्हॉट इज टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय, द टाईम टेकन बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट अ वन रोटेशन. एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी पार्टिकलला जो काही टाईम लागतो त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग UCM. ठीक आहे, टाईम पिरियडची डेफिनेशन येते करायचं बघा इथं समजून पण सांगणार आहे. टाईम टेकन बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग uniform circular motion to complete one rotation. बरोबर, एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी पार्टिकलला जो काही टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड असं म्हणतो. येतं लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, तर अर्थला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात, 365 days. म्हणजे 365 days इज अ टाईम पिरियड ऑफ अर्थ असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, येतं लक्षात? अर्थचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे अर्थला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो, तर या ठिकाणी टाईम आहे 365 days. बरोबर, हा तिचा काय झाला तर टाईम पिरियड झाला. ठीक आहे, सपोज सेकंड हँड घेतला, सेकंड हँड, तर सेकंड हँडला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, तर 60 सेकंड लागतं. बरोबर, एक मिनिट घेतो. बरोबर, 60 सेकंड काय झालं, तर सेकंड हँडचा काय झाला, 60 सेकंड हा टाईम पिरियड. बरोबर आहे,
समजतं येते लक्षात. जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय त्याला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी जो काही टाईम लागणार आहे, मग किती पण वेळ असू देत, 1 day असू देत, 1 second असू देत, 365 days असू देत, जो काही टाईम लागतोय टू कम्प्लीट अ वन रोटेशन त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला बघायचं की मग हे टाईम पिरियड जो आहे याचा फॉर्म्युला काय आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टाईम पिरियड. ठीक आहे. आपण एक इथून सुरुवात करूया. बघा, सपोज एक पार्टिकल आहे. ठीक आहे. तो ए या ठिकाणी आहे आणि तो व्ही इतक्या वेलॉसिटीने, बरोबर, व्ही इतक्या वेलॉसिटीने, व्ही कसली वेलॉसिटी, त्याची लिनियर वेलॉसिटी, त्या वेलॉसिटीने तो काय होतोय, म्हणजे एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तो काय करतो, रिव्हॉल्युशन करतो किंवा तो रोटेट होतो. ठीक आहे, असं आपण मानूया. ठीक आहे. मग हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी किती टाईम लागतोय त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. बरं, त्याची वेलॉसिटी किती आहे, तर व्ही इतकी आहे. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी काय असते, लिनियर वेलॉसिटी काय असते. व्हॉट इज लिनियर वेलॉसिटी? वेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. बरोबर आहे. डिस्टन्स कवर्ड अपॉन टाईम असते. वेलॉसिटी इज इक्वल टू, मग या ठिकाणी हा पार्टिकल जो आहे तो एक रोटेशन कम्प्लीट केल्यानंतर, बरोबर, एका रोटेशनमध्ये किती डिस्टन्स कवर करतोय ते डिस्टन्स, बरोबर आहे, आणि डिवाइड बाय टाइम. टाइम म्हणजेच काय, टाइम टेकन टू कम्प्लीट ए वन रोटेशन. बरोबर, टाइम टेकन टू कम्प्लीट ए वन रोटेशन म्हणजेच टाइम पिरियड, असं आपण लिहू शकतो. म्हणजे लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू, इथं लिहूयात आपण, डिस्टन्स कवर्ड इन वन रोटेशन डिवाइड बाय काय, तर टाईम पिरियड, असं आपण लिहू शकतो. येतं लक्षात. या पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, कारण की तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय असं आपण म्हणतो. आणि या ठिकाणी त्याची जी लिनियर वेलॉसिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला मग आपण कसं लिहू शकतो, लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड इन वन रोटेशन, बरोबर, आणि डिवाइड बाय एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी लागलेला टाईम म्हणजेच टाईम पिरियड. बरोबर आहे. लिनियर वेलॉसिटी आहे व्ही, बरोबर आहे. डिस्टन्स कवर्ड इन वन रोटेशन, एक रोटेशन म्हणजे तो किती डिस्टन्स कवर करणार, तर सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इतकं डिस्टन्स कवर करणार म्हणजे 2πr. बरोबर, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल काय असतो, तर 2πr एवढंच डिस्टन्स कवर करणार तो. बरोबर, अँड डिवाइड बाय टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे टी. बरोबर, टाईम पिरियड इज डिनोटेड बाय टी. अच्छा, आपल्याला टाईम पिरियडचं एक्सप्रेशन पाहिजे. मग टी इकडच्या बाजूला लिहूयात आणि व्ही इकडच्या बाजूला लिहूयात, म्हणजे काय लिहा, टी इज इक्वल टू 2πr अपॉन काही व्ही ए. बरोबर, असं इक्वेशन आलं. पण आपल्याला लिनियर वेलॉसिटीचं इक्वेशन माहिती आहे इन टर्म्स ऑफ ओमेगा. आपण शिकलोय लिनियर वेलॉसिटीचं इक्वेशन काय असतं. मग इकडे लिहितो टी इज इक्वल टू 2πr, बरोबर, अपॉन काय आलं आहे, व्ही आलं आहे. बरोबर, बट व्हॉट इज द एक्सप्रेशन, व्हॉट इज द इक्वेशन फॉर व्ही इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलॉसिटी, हे आपल्याला माहिती आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आपण शिकलोय. बरोबर, आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असतो, आर ओमेगा. मग याच्यावरून ही व्हॅल्यू जर आपण इथं टाकली तर काय येईल, बरोबर 2πr अपॉन आर ओमेगा. या ठिकाणी आर आणि आर कॅन्सल होतं आणि टी इज इक्वल टू 2πr अपॉन ओमेगा, असं इक्वेशन आपल्याला मिळतंय. दिस इज द इक्वेशन फॉर टाईम पिरियड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. खूप सोपा पॉईंट होता. बरोबर आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल टाईम पिरियड म्हणजेच काय, टाईम टेकन टू कम्प्लीट ए वन रोटेशन, तर आपण टाईम पिरियड असं म्हणतो. कसं केलं आपण, कसं इक्वेशन बघितलं आहे, एक पार्टिकल एका युनिफॉर्म स्पीडने काय करतो, रोटेट होतोय, त्याचं युनिफॉर्म स्पीड म्हणजेच त्याची वेलॉसिटी व्ही आहे असं आपण मानलं. ठीक आहे. सो वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाईम असतं. बरोबर आहे. सो इट इज इक्वल टू, बरोबर, लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड इन वन रोटेशन डिवाइड बाय टाईम, एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी लागलेला टाईम म्हणजेच टाईम पिरियड आहे. ठीक आहे. सो वी इज इक्वल टू किती डिस्टन्स कवर्ड होतं एका रोटेशनमध्ये, 2πr डिवाइड बाय टी. बरोबर, सॉल्व करत गेल्यानंतर टी इज इक्वल टू 2πr अपॉन ओमेगा असं इक्वेशन मिळतं. तर लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे, खूप ठिकाणी आपल्याला हे लागणार आहे. ठीक आहे. आता याचं जे युनिट असणार आहे टाईम पिरियडचं, ते SI युनिट काय असणार आहे,
तर त्याचा युनिट असणार आहे सेकंड, बरोबर आहे. याचा युनिट जे असणार आहे टाइम पिरियड, बरोबर, टाइम आहे, त्यामुळे त्याचं युनिट जे असणार आहे ते युनिट काय असणार आहे तर सेकंड हे त्याचं युनिट आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट लिहून घ्या, मग याच्या पुढचा पॉईंट आपण बघूया. ओके, आता बघा पुढचा क्वेश्चन आपण बघूया, किंवा पुढचा पॉईंट म्हणलं तरी सुद्धा चालेल. व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन, बरोबर आहे. बघा व्हॉट इज द रिलेशन फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड frequency of revolution. महत्त्वाचं एक एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगा ने इंडिकेट करतो, बरोबर आहे, आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन आपण एन ने इंडिकेट करतो. ठीक आहे, तर ओमेगा आणि एनचं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं. पहिल्यांदा आपण बघूयात की फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे नक्की काय. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे एन काय असतो ते आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे. मग फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच काय, द नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लीटेड बाय ए ऑब्जेक्ट इन ए युनिट टाईम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. एक युनिट टाईममध्ये एखादा ऑब्जेक्ट किती रिव्होल्यूशन कम्प्लीट करतो, किती रोटेशन कम्प्लीट करतो, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. इथे लक्षात, द नंबर ऑफ लिहितो मी, द नंबर ऑफ रोटेशन, द नंबर ऑफ रोटेशन कम्प्लीटेड बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन ए युनिट टाइम, इन ए युनिट टाइम इज कॉल्ड frequency of revolution. येते लक्षात काय लिहिले बघा, द नंबर ऑफ रोटेशन्स कम्प्लीटेड बाय अ पार्टिकल इन ए युनिट टाइम. एक युनिट टाइममध्ये, एक युनिट टाइम म्हणजे एक सेकंद घ्या, एका सेकंदात एक ऑब्जेक्ट किती वेळा रोटेट होतो, बरोबर, त्याचे रोटेशन्स किती होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि हा काय करतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ठीक आहे, तर एका सेकंदात त्याचे किती रोटेशन होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सेकंदात सपोज त्याचे दोन रोटेशन होत असतील, बरोबर, दोन रोटेशन, तर या ठिकाणी त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती आहे, तर दोन आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू टू आहे. येते लक्षात, सपोज हा ऑब्जेक्ट एका सेकंदामध्ये पाच रोटेशन करतोय, पाच रोटेशन, बरोबर, तर या ठिकाणी फाईव्ह काय आहे, तर फाईव्ह फ्रिक्वेन्सी आहे. येते लक्षात, समजते, एका सेकंदामध्ये किती रोटेशन कम्प्लीट होतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. खूप सोपा पॉईंट, बरोबर. अच्छा, बरं, मग आता ही फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन आणि अँग्युलर वेलॉसिटी याचं रिलेशन बघायचं. पण त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडचं काय नेमकं रिलेशन आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. काय असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. इथं लिहितो मी, द टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. हे कसे असतात, तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात, बरोबर आहे. म्हणजेच एन इज इक्वल टू वन अपॉन टाइम पिरियड असा फॉर्म्युला. येत्या लेक्चर बघा काय सांगतो मी, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात, त्याच्यामुळे एन इज इक्वल टू वन अपॉन टी असा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. मग हे नक्की आपण काय ते व्यवस्थित समजून घेऊया की जर टाइम पिरियड ज्यादा असेल तर फ्रिक्वेन्सीवर काय परिणाम होतो. जरा विचार करूयात आपण, सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी काय करतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि एक ऑब्जेक्ट या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. सपोज याचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड कसा आहे, तर कमी, याचा टाइम पिरियड कमी आहे. मग याची फ्रिक्वेन्सी काय असेल त्याचा आपण विचार करूया. जर टाइम पिरियड जर कमी असेल तर याचा अर्थ काय, टाइम टेकन टू कम्प्लीट वन रोटेशन कमी आहे,
बरोबर, टाइम पीरियड कमी, याचा अर्थ एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला कमी टाइम लागतो, कमी टाइम लागतो याचा अर्थ त्याचा स्पीड जास्त आहे, बरोबर आहे, कमी वेळामध्ये तो त्याच्या जागेवर येतो, कमी वेळामध्ये म्हणजे याचा अर्थ त्याचा स्पीड जास्त आहे. पण स्पीड जर जास्त असेल तर एका सेकंदात त्याचे ज्यादा रिव्हॉल्युशन होते, एका सेकंदात ज्यादा रिव्हॉल्युशन होतात म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय असणार म्हणजे त्या ठिकाणी ज्यादा असेल. येते लक्षात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तसं या ठिकाणी आपण समजून घेऊ, सपोज या ऑब्जेक्टचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड कसा आहे, सपोज ज्यादा आहे, टाइम पिरियड इज मोर, बरोबर, याचा अर्थ काय, टाइम टेकन टू कम्प्लीट वन रोटेशन ज्यादा आहे, याला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी खूप ज्यादा वेळ लागतो, खूप हळूहळू हळू हा काय करतोय, रोटेट होतोय, बरोबर आहे, टाइम पिरियड ज्यादा, याचा अर्थ एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी याला ज्यादा वेळ लागतो, म्हणजे हा खूप स्लो आहे, स्लो आहे म्हणजेच याचा अर्थ याला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी ज्यादा वेळ लागतोय, बरोबर. टाइम पिरियड ज्यादा असेल तर याचे एका सेकंदामध्ये कमी रोटेशन होतील, बरोबर आहे, एका सेकंदात रोटेशन कशी होतील, कमी होतील, या ठिकाणी याची जी फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी कशी असणार, याचं कमी असणार, येतं लक्षात. म्हणून टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे कायम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणून फॉर्म्युला इथं असं तयार होतं आहे, एन इज इक्वल टू वन अपॉन टी, ठीक आहे. बरं, मग आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड, तर टाइम पिरियड इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल टू टू पाय अपॉन, टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, बरोबर, टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा, हे आत्ताच आपण बघितलंय, बरोबर, टाइम पिरियड टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा, त्याची व्हॅल्यू मी इथं टाकली, ओमेगा वरती जाईल, ओमेगा इज सॉरी ओमेगा अपॉन काय आलं इथं टू पाय आलं, ठीक आहे. याच्यावरून ओमेगा इज इक्वल टू, बघा ओमेगा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला मिळाला टू बाय एन. हेच तर आपल्याला विचारलं आहे की व्हॉट इज द रिलेशन फॉर अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अँड फ्रिक्वेन्सी, ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचं हे रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं, ओमेगा इज इक्वल टू टू बाय एन, बरोबर, अँग्युलर वेलॉसिटी आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी यांचं रिलेशन, तर हे महत्वाचं होतं, ठीक आहे. तसंच या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी आणि लिनियर वेलॉसिटी यांचं काय रिलेशन येतं ते बघूया, फ्रिक्वेन्सी आणि लिनियर वेलॉसिटी याचं काय रिलेशन येतं ते बघूया, ठीक आहे. याला म्हणूयात इक्वेशन वन, आणि इक्वेशन वन वरूनच आपण घेऊयात, फ्रॉम इक्वेशन वन, बरोबर, इक्वेशन वन काय आहे, एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन टू पाय असं रिलेशन, बरोबर, बट बट आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असतो, आर ओमेगा, आपण शिकलो आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, याच्यावरून ओमेगा इज इक्वल टू काय, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ए, बरोबर, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर, आर या बाजूला आलं, आणि ही जी ओमेगाची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया, बरोबर, ही व्हॅल्यू आपण काय करूया इथे टाकूया, याच्यावरून आपल्याला काय मिळेल, एन इज इक्वल टू व्ही अपॉन टू पाय आर, व्ही इज इक्वल टू सॉरी एन इज इक्वल टू, बरोबर, ही व्हॅल्यू काय केली मी इथं टाकली, व्ही अपॉन टू पाय आर, सो दिस इज द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड लिनियर वेलॉसिटी, अगदी सोपं आहे, बरोबर. तर मला वाटतं की तुमच्या हा पॉईंट लक्षात आला असेल, खूप सोपं आहे, याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा की फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड म्हणजेच काय, हे दोघं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं आहे ते एक्सप्लेन केलं आहे मी, बरोबर, टाइम पिरियड म्हणजेच काय, टू पाय अपॉन ओमेगा, त्याची व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट केली, ओमेगा वरती गेलं आणि आपल्याला महत्त्वाचा रिलेशन मिळाला, ठीक आहे. दिस इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज द रिलेशन बिटवीन अँग्युलर वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ टेलर रिव्हॉल्यूशन, हा पॉईंट व्यवस्थित इथं लिहा, मात्र पुढचा क्वेश्चन, ओके. आता खूप महत्त्वाचं एक एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज द ॲक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा, तुमचं जर बुक बघितलं तर त्या बुकमध्ये पहिल्याच पेजवरती तुम्हाला हा फॉर्म्युला दिसणार आहे, येते लक्षात. पण या फॉर्म्युल्याचं प्रूफ आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेलं नाही, जो ओल्ड सिलॅबस होता त्या ओल्ड सिलॅबसमध्ये हे एक्सप्रेशन होतं, बरोबर आहे, पण या न्यू सिलॅबसमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, पण तो ॲक्च्युली कसा येतो आहे हे मुलांना कळत नाही, येते लक्षात. मग मुलं काय करतात तर तो डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करतात, तर आपण एक काम करूया, ते एक्सप्रेशन पूर्ण बघूयात, म्हणजे तुम्हाला समजेल की ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला नक्की कसा येतो, येते लक्षात. मग शेवटी तुम्ही तो फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. इथं हेडिंग द्या एक्सप्रेशन, एक्सप्रेशन फॉर acceleration, expression for acceleration of a particle performing
यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक है। एक पार्टिकल यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो है तर त्याला ऍक्सलरेशन हे असणारच आहे, हे आपल्याला माहिती आहे की एक पार्टिकल आहे सपोज, ठीक है, तर तो या ठिकाणी सपोज यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे, बरोबर आहे। त्याचं स्पीड जे आहे त्याची जी वेलोसिटी, ती वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक इंस्टंटला प्रत्येक पॉइंटला वेलोसिटीची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन काय होते, चेंज होते। जर डायरेक्शन चेंज होत असेल वेलॉसिटीचं तर आपण शिकलो की तिथं त्या बॉडीला ॲक्सलरेशन हे असतंच, त्याच्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टला ॲक्सलरेशन हे असतं। मग हा जो ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय येतो आहे, तर ए इज इक्वल टू बी ओमेगा असा एक फॉर्म्युला मिळतो, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर हा दुसरा फॉर्म्युला मिळतो, आणि ए इज इक्वल टू बी स्क्वेअर बाय आर असा एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो। येते लक्षात, तर असे तीन फॉर्म्युला पुस्तकामध्ये दिले आहेत, ते कसे येत आहेत ते बघूयात आपण, ठीक आहे। बघा, सपोज देअर इज अ वन पार्टिकल अँड दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक आहे। एक पार्टिकल आहे सपोज, तो ए या ठिकाणी आहे इनिशियली, ठीक आहे, आणि तो ए या ठिकाणाहून सपोज बी या ठिकाणी येऊन पोहोचला, ठीक आहे, तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये सपोज काय होतोय, रोटेट होतोय असं आपण ॲज्युम करूया। ओ इज नथिंग बट ए सेंटर, ठीक आहे, सो व्हॉट इज ओ ए, ओ ए इज नथिंग बट ए रॅडियस, आणि ए या ठिकाणाहून तो बी या ठिकाणी तो ऑब्जेक्ट काय आहे तो पोहोचलेला आहे, मग या ठिकाणी ओबी सुद्धा काय असणार आहे, तर ओबी सुद्धा रॅडियसच असणार आहे। या ठिकाणी त्या पार्टिकलचं जे झालेलं डिस्प्लेसमेंट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण डेल्टा थीटा मानूया, सॉरी डेल्टा थीटा, ठीक आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की ए या ठिकाणी त्या पार्टिकलची जी वेलॉसिटी असणार आहे लिनियर वेलॉसिटी, ती लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असेल, मग ती वेलॉसिटी आपण मानूया, ती वेलॉसिटी जी आहे ती वेलॉसिटी आपण मानूयात ए पी, ठीक आहे। ए पी इज नथिंग बट ए वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल वेन इट इज ॲट पॉइंट ए, ठीक आहे, अँड वेन द पार्टिकल इज ॲट पॉइंट बी त्याची वेलॉसिटी बरोबर कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल, इकडं असेल, बरोबर 90 डिग्रीमध्ये असणार आहे, आपल्याला माहिती आहे टँजेन्शियल असणार आहे, ठीक आहे। त्याला आपण म्हणूयात बी क्यू, त्याला आपण म्हणूयात बी क्यू, ठीक आहे। इथं जो अँगल येतो आहे तो अँगल किती असणार आहे 90 डिग्री, इथं पण अँगल किती असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे, साधारणपणे अशी डायग्राम तयार होईल। बघा काय काय बघितलं या ठिकाणी आपण, व्हॉट इज ए, ए इज द इनिशियल पोझिशन, बरोबर इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल, व्हॉट इज बी फायनल पोझिशन, बरोबर फायनल पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल, बरोबर व्हॉट इज डेल्टा थीटा, व्हॉट इज डेल्टा थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल इन ए शॉर्ट टाइम आपण कन्सिडर करूयात, या ठिकाणी टाइम जो आहे ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो आपण शॉर्ट टाइम घेऊयात, बरोबर। सो डेल्टा टी इज स्मॉल टाइम, बरोबर स्मॉल टाइम, ठीक आहे। बर, त्याचप्रमाणे ए पी काय असेल, व्हॉट इज ए पी, ए पी इज नथिंग बट ए वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट ए, बरोबर लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट ए, ठीक आहे। अँड व्हॉट इज बी क्यू, बी क्यू काय असणार आहे, बी क्यू असणार आहे बरोबर वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे मी इथं ॲरो दाखवतो, ठीक आहे। बी क्यू इथं लिहितो लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट बी, तो पार्टिकल ज्यावेळेला बी या ठिकाणी पोहोचला त्यावेळेला त्याची असलेली वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये असणार आहे, ठीक ठीक आहे। तो बी क्यू इज नथिंग बट लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट बी। अच्छा, इथे काय करूयात आपण, एक कन्स्ट्रक्शन करूयात, काय करूयात इथं एक कन्स्ट्रक्शन करूयात, काय कन्स्ट्रक्शन करायचं जरा बघा, या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करूयात, बी या ठिकाणाहून आपण काय करूयात एक वेक्टर ड्रॉ करूयात, जो वेक्टर ए पी या वेक्टरला काय असेल पॅरलल असेल, आणि जो ए पी वेक्टर इतकाच असणार आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी आपण काय करूयात बी पासून एक वेक्टर काढूयात, जो वेक्टर कशाला पॅरलल आहे, ए पीला पॅरलल वेक्टर काढला आहे, ठीक आहे, आणि त्याला आपण नाव देऊयात बी आर, ठीक आहे, तो वेक्टर तयार झाला बी आर, ठीक आहे। ए पी वेक्टरला पॅरलल वेक्टर काढला इथून, आणि जो ए पी वेक्टर इतकाच असणार आहे, ते कन्स्ट्रक्शन इथं लिहूयात आपण, कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन केलं इथं आपण,
draw a vector br parallel to vector ap bar. बरोबर, एक वेक्टर ड्रॉ केला बी आर जो एपी ला काय आहे तर पॅरलल आहे, अँड अँड आणि काय करूया, जॉईन बी आर जॉईन आर क्यू हा काय करूया आपण जोडूया. ठीक आहे, आर पासून क्यू पर्यंत एक वेक्टर ड्रॉ केला म्हणजे आर आणि क्यू जोडला आपण, अँड जॉईन आर क्यू. ठीक आहे, अच्छा आता या ठिकाणी बघा ही जी जॉमेट्री इथं जी तयार झाली आहे, इथं ही जॉमेट्री जी तयार झाली आहे याच्यामध्ये हा अँगल आहे डेल्टा थीटा, मग हा जो अँगल आहे हा पण अँगल लक्षात ठेवा किती असतो तर डेल्टा थीटाच येतोय. येते लक्षात, ही जॉमेट्री अशा पद्धतीने तयार होते की इथं जो अँगल आहे तेवढाच अँगल या ट्रायंगलमध्ये इथं तयार होतो डेल्टा थीटा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इथं जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्री होतो, तो अँगल 90 डिग्री तयार होतो. ठीक आहे, ही जॉमेट्री काय करा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन काढायची आहे. ठीक आहे, आता आपण याचाच प्रूफ बघूयात की तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा येतो. ठीक आहे, इन ट्रायंगल बी आर क्यू, इन ट्रायंगल बी आर क्यू या ट्रायंगलमध्ये, ठीक आहे, जरा हा ट्रायंगल व्यवस्थित बघा, याच्यामध्ये तीन वेक्टर दिसतात तुम्हाला, एक आहे वेक्टर बी आर, एक आहे वेक्टर आर क्यू आणि एक आहे वेक्टर बी क्यू. याच्यामध्ये दोन वेक्टर तुम्हाला काय दिसतील, सलग दिसतील, येतं लक्षात, सेम ऑर्डर मध्ये दिसतील. कोणते दोन वेक्टर आहेत, बी आर आणि आर क्यू, बी आर आणि आर क्यू हे सेम ऑर्डर मध्ये आहेत, म्हणजे एक वेक्टर संपला की लगेच दुसरा वेक्टर सुरू होतोय, बी आर नंतर आर क्यू येतो. बरोबर, मग इथं आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय करू शकतो, वापरू शकतो, आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. ठीक आहे, मग काय लिहिता येईल, इथं आपल्याला बी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू बी क्यू असं आपण लिहू शकतो बाय द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. जे दोन वेक्टर कसे आहेत, सेम ऑर्डर मध्ये आहेत, ते काय करायचे, कंटिन्युअस घ्यायचे आणि उरलेला वेक्टर त्याला इक्वेट करायचा आहे. मग इथं आपल्याला काय मिळतं बघा, देअरफोर बी आर प्लस आर क्यू, बरोबर, बी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू बी क्यू, म्हणजे या दोन वेक्टरची ऍडिशन या वेक्टर इतकी आहे असं आपण ट्रायंगल लॉ मध्ये शिकलेलो आहे. इथं लिहितो मी ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ. ठीक आहे, मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो, याच्यावरून आर क्यू वेक्टर इज इक्वल टू काय लिहिलं जरा बघा, आर क्यू वेक्टर इज इक्वल टू बी क्यू बार मायनस बी आर बार असं. ठीक आहे, ओके, बी क्यू, ठीक आहे, बी क्यू बार मायनस बघा बी आर बार काय आहे, व्हॉट इज बी आर बार, बी आर बार इज इक्वल टू ए पी बार आहे, इथं आपल्याला माहिती आहे, आपण कन्स्ट्रक्शन मध्ये शिकलो होतो की ड्रॉ बी आर पॅरलल टू ए पी, बरोबर, बी आर आणि ए पी दोघे एकमेकांना पॅरलल आहेत आणि इक्वल सुद्धा आहे, तिथे लिहिता येईल आपल्याला बी आर बार इज इक्वल टू काय तर ए पी बार आहे, हे दोन्ही वेक्टर इक्वल आहे. बरं, मी या ठिकाणी बी आर बारच्या ठिकाणी ए पी बार असं लिहू शकतो, बरोबर आहे, सोपं आहे. ठीक आहे, कळतंय, आता पुढे बघा, व्हॉट इज बी क्यू बार, बी क्यू बार इज नथिंग बट अ वेलॉसिटी ॲट पॉईंट बी आहे, अँड व्हॉट इज ए पी बार, ए पी बार इज नथिंग बट ए वेलॉसिटी ॲट पॉईंट ए आहे, बरोबर, बी क्यू बार म्हणजेच काय, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी आर. ठीक आहे, मायनस ए पी बार म्हणजेच काय तर वेलॉसिटी ॲट पॉईंट ए आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हा काय आला आहे तर डिफरन्स इन वेलॉसिटी आली आहे, डिफरन्स इन वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, डिफरन्स इन वेलॉसिटी म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे नक्की काय, की ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी पोहोचला त्यावेळेला त्याची वेलॉसिटी चेंज झाली, त्याची वेलॉसिटी चेंज झाली. जरा विचार कर कशी चेंज होती वेलॉसिटी, बघा ए पी बार आणि बी आर बार हे दोघं पॅरललच आहेत आणि हे दोघं इक्वल पण आहेत, बरोबर, हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत, म्हणजेच हा वेक्टर इथून इथपर्यंत चेंज झाला. येते लक्षात, ज्यावेळेस हा पॉईंट किंवा हा पार्टिकल ए पासून बी पर्यंत ज्यावेळेला पोहोचला त्यावेळेला वेलॉसिटी चेंज झाली, येते लक्षात, वेलॉसिटी काय झाली इथं चेंज झाली, बघा की वेक्टर काय झालं, इथं वेक्टरने डायरेक्शन बदलली, म्हणजे वेक्टरने डायरेक्शन बदलली म्हणजे वेक्टर चेंज झाला, वेक्टर चेंज झाला म्हणजे चेंज इन वेलॉसिटी आहे, या ठिकाणी वेलॉसिटी काय होते तर चेंज होते आहे. ठीक आहे, म्हणजेच याला आपण लिहू शकतो चेंज इन वेलॉसिटी असं आपण लिहू शकतो. मग चेंज इन वेलॉसिटी आपण डेल्टा व्ही न काय करतो, इंडिकेट करतो.
म्हणजेच या ठिकाणी आर क्यू जो आहे आर क्यू वेक्टर तो आर क्यू वेक्टर म्हणजेच डेल्टा व्ही आहे चेंज इन वेलॉसिटी वेक्टर किंवा डेल्टा व्ही बरोबर याला आपण इक्वेशन काय म्हणूया वन मानू बरोबर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कळाली की ज्यावेळेस हा पार्टिकल ई पासून बी पर्यंत जातोय त्यावेळेला त्याची वेलॉसिटी चेंज होते बरोबर मग ती चेंज इन वेलॉसिटी म्हणजे डेल्टा व्ही आणि वेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याला ऍक्सलरेशन असणारच आहे मग ते ऍक्सलरेशन आपल्याला काढायचं मग इथे लिहूया नाऊ acceleration is equal to what is acceleration acceleration means change in velocity upon time बरोबर change in velocity upon time असतं तर टाइम असतो ते आपल्याला माहिती अच्छा ठीक आहे मग या ठिकाणी चेंज इन वेलॉसिटी किती आहे डेल्टा व्ही अरे एवढीच वेलॉसिटी चेंज झाली आणि टाइम ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागतो व्हेरी स्मॉल टाइम डेल्टा टी आपण ऑलरेडी घेतला बरोबर मग या ठिकाणी आपण लिहूया डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी बरोबर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी ठीक आहे बरोबर पण टाइम कसं आहे व्हेरी शॉर्ट टाइम आहे आपण सुरुवातीलाच घेतलंय की टाइम कसं आहे खूप स्मॉल आहे त्यामुळे इथं आपण लिहिणार लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो टाइम इतका छोटा आहे की ऑलमोस्ट इक्वल टू झिरो आहे पण झिरो नाही बरोबर आहे सो ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू काय येते तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी असं इक्वेशन आपल्याला मिळते ठीक आहे बघ याला आपण इक्वेशन नंबर टू म्हणतो याला इक्वेशन नंबर टू म्हणतो ठीक आहे ओके आता आपल्याला डेल्टा व्ही म्हणजे काय याची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती झाली तर बरं होईल म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी डेल्टा व्हीची आपण काय करू शकतो व्हॅल्यू काय करू शकतो सबस्टिट्यूट करू शकतो मग डेल्टा व्हीची व्हॅल्यू जी आहे ती डेल्टा व्हीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करू शकतो ते बघूया ठीक आहे अच्छा मग या ठिकाणी डेल्टा टी काय तर डेल्टा टी व्हेरी स्मॉल टाइम आहे मग छोट्या टाइममध्ये कव्हर केलेलं हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण कसं असणार आहे खूप शॉर्ट असणार आहे खूप छोटं डिस्प्लेसमेंट असणार आहे बरोबर डेल्टा थीटा व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे बरोबर आपण डेल्टा व्हीची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करू शकतो ते बघूया ठीक आहे त्याच्यासाठी आपण हा ट्रायंगल घेऊया कोणता ट्रायंगल बी आर क्यू ठीक आहे इकडे लिहितो मी या ठिकाणी लिहितो इन ट्रायंगल बी आर क्यू ठीक आहे बी आर क्यू या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काढायचं आहे डेल्टा व्हीची व्हॅल्यू काढायची बरोबर बरं मग या ठिकाणी आपण साईन ऑफ डेल्टा थीटा काढूया साईन ऑफ डेल्टा थीटा काय येईल जरा बघा साईन ऑफ डेल्टा थीटा इज इक्वल टू साईन इज इक्वल टू साईनचा फॉर्म्युला काय समोरची बाजू बरोबर समोरची बाजू कोणती येते तर आर क्यू आणि डिवाइड बाय हायपोटेनस असणार आहे मग हायपोटेनस इथं 90 degrees म्हणजे हायपोटेनस असणार आहे बी आर बरोबर आहे म्हणजे इथं काय साईन ऑफ डेल्टा थीटा इज इक्वल टू आर क्यू अपॉन काय लिहितो बी आर असं लिहितो आर क्यू अपॉन बी आर अच्छा बरोबर पण अँगल डेल्टा थीटा जो आहे तो कसा आहे व्हेरी स्मॉल आहे बरोबर त्याच्यामुळे साईन ऑफ डेल्टा थीटा व्हेरी स्मॉल असेल त्यामुळे साईन नाही लिहिला तरी सुद्धा चालू शकतं येतं लक्षात ॲज angle is very 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 small therefore sine of delta theta is very very small and त्याच्यामुळे आपण sine काढून टाकतो and त्यामुळे फक्त काय लिहितो आपण delta theta is equal to r q upon vr याच्या ठिकाणी आता तुम्ही काढलेला sine of delta theta is very 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 small दिल्या इथं तो जागा नाहीये त्यामुळे मी लिहित नाही ठीक आहे अच्छा ओके आर क्यू काय व्हॉट इज आर क्यू आर क्यू इज नथिंग बट अ चेंज इन वेलॉसिटी डेल्टा व्ही मी इथं लिहितो मी डेल्टा व्ही ठीक आहे आता इथं वेक्टरच्या स्वरूपात नाही लिहित कारण आपल्याला मॅग्नेट्यूड काढायचं आहे ऍक्सलरेशन म्हणून लिहित नाही ठीक आहे अच्छा बी आर काय व्हॉट इज बी आर बी आर म्हणजेच काय व्हॉट इज बी आर कुठे बी आर ओके इथं बी आर इज नथिंग बट अ बी आर इज पॅरलल टू ए पी बी आर इज इक्वल टू ए पी आणि बी आर म्हणजेच काय तर वेलॉसिटी आहे बरोबर व्हॉट इज बी आर इज नथिंग बट अ वेलॉसिटी बी आर इज पॅरलल टू ए पी आहे बरोबर आणि ए पी काय ए पी इज नथिंग बट अ वेलॉसिटी ॲट पॉईंट ए आहे म्हणजेच वेलॉसिटी आहे तर इट इज इक्वल टू बी आर म्हणजेच काय तर बी आर समजतंय का बघा व्हॉट इज बी आर इज पॅरलल टू ए पी बरोबर आहे आणि ए पी काय ए पी इज नथिंग बट अ वेलॉसिटी ॲट पॉईंट ए आहे बरोबर याचा अर्थ बी आर इज इक्वल टू व्ही आर याच्यावरून आपल्याला डेल्टा व्ही मिळाला डेल्टा व्ही बघा काय येतोय डेल्टा व्ही इज इक्वल टू व्ही इंटू डेल्टा थीटा हा व्ही या बाजूला येईल सो डेल्टा व्ही इज इक्वल टू व्ही इंटू डेल्टा थीटा ठीक आहे मग या ठिकाणी आपण काय करूयात डेल्टा व्हीची ही व्हॅल्यू उचलूयात आणि आपण इथे टाकूयात बरोबर इथे लिहूयात आपण पुट इन इक्वेशन
2 काय इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू जर टाकली तर एक्सेलरेशन a इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 ठीक आहे v इनटू डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी बरोबर आहे ती जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू काय केली मी या ठिकाणी टाकली याच्यावरून एक्सेलरेशन इज इक्वल टू काय आला लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 v डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी ठीक आहे अच्छा याच्यावरून v जो आहे तो v साइडला घेऊयात आपण इकडे मग काय येते जरा बघा लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 आणि डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी बरोबर ओके मग ही व्हॅल्यू काय आहे लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी तुम्ही जो टेबल लिहिलाय त्या टेबल मध्ये ही व्हॅल्यू काय जरा बघा चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे अँग्युलर वेलोसिटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला a इज इक्वल टू काय मिळालं v ओमेगा a इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला v ओमेगा म्हणजे पहिला फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे इथे लक्षात अच्छा आता याच्या पुढे बघा a इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला v ओमेगा मिळालंय बरोबर आहे अच्छा v इज इक्वल टू काय व्हाट इज v v इज नथिंग बट लिनियर वेलोसिटी आहे त्या पार्टिकलची असलेली लिनियर वेलोसिटी बरोबर ही काय लिनियर वेलोसिटी ठीक आहे बरं मग लिनियर वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू r ओमेगा असतो v इज इक्वल टू r ओमेगा आहे बरोबर मग इथे लिहिता येईल बट v इज इक्वल टू r ओमेगा मग ही व्हॅल्यू आपण v ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूयात म्हणजे a इज इक्वल टू काय बघा बरं r इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर आलं म्हणजे दुसरा फॉर्म्युला मिळाला आपल्याला एक्सेलरेशन इज इक्वल टू r इंटू ओमेगा स्क्वेअर बरोबर अच्छा ठीक आहे बरं आता या ठिकाणी बघा आपल्याला याच फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला मिळवता येईल कसा मिळवता येईल बघा ओमेगाची व्हॅल्यू काय येते जरा बघा ओमेगा इज इक्वल टू इथं लिहिता येईल बरं बट ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ई बरोबर आहे का ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ई ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ई पण ओमेगाची ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथं जर टाकली तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय म्हणत आहे हा आर आहे तसा बरोबर आणि ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर बरोबर म्हणजेच ए इज इक्वल टू एक आर इथं कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजेच हा मिळाला आपल्याला तिसरा फॉर्म्युला येते लक्षात एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह केलं आपण पहिल्यांदा आपण ट्रायंगल लॉ अप्लाय केला इथं बरोबर बी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू बी क्यू याच्यावरून आर क्यू मिळाला आपल्याला आर क्यू इज इक्वल टू बी आर त्या बाजूला नेला बी आर म्हणजेच काय तर ए पी बार आहे म्हणजे वेलॉसिटी ॲट पॉईंट बी मायनस वेलॉसिटी ऑफ ॲट पॉईंट ए इथं वेलॉसिटीचा डिफरन्स आहे म्हणजे चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच आर क्यू म्हणजेच काय मिळालं आपल्याला चेंज इन वेलॉसिटी आहे हे कळालं वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची चेंज होते हे कळालं आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम चेंज इन वेलॉसिटी डेल्टा वी अपॉन टाइम मग आपल्याला याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची की किती वेलॉसिटी चेंज होती ते कळायचं त्याच्यासाठी आपण काय केलं इथं हा ट्रायंगल यूज केला आणि साईन ऑफ डेल्टा थीटा ही व्हॅल्यू आपण फाईंड आउट केली साईन ऑफ डेल्टा थीटा पण आपल्याला माहिती की टाइम खूप स्मॉल आहे त्यामुळे अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल्टा थीटा व्हेरी स्मॉल असेल त्यामुळे साईन ऑफ डेल्टा थीटा व्हेरी स्मॉल त्यामुळे आपण फक्त डेल्टा थीटा घेतला बरोबर याच्यावरून आपल्याला डेल्टा व्ही मिळाला डेल्टा व्हीची व्हॅल्यू आपण उचलली आणि इक्वेशन टू मध्ये इथं टाकली आणि सॉल्व करत गेलो या ठिकाणी पोहोचलो हा आहे ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी बरोबर या ठिकाणी पहिला फॉर्म्युला मिळाला बरोबर व्हीची व्हॅल्यू टाकली व्ही इज इक्वल टू आर ओमेगा दुसरा फॉर्म्युला मिळाला आणि परत ओमेगाची व्हॅल्यू टाकली आपल्याला तिसरा फॉर्म्युला ठीक आहे इथे लक्षात मला वाटते की हे एक्सप्रेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल जरा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल म्हणजे हे तिन्ही फॉर्म्युले पुस्तकात जे डायरेक्ट दिले ते नक्की कसे येतात ते आपल्याला इथं तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे ओके तर या ठिकाणी आपण आज बरेच पॉईंट्स कव्हर केलेले आहेत तर हे सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लिहायचेत लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला काय करायचे पाठवायचे आहेत येते लक्षात स्टडी करायचं आहे रेग्युलर स्टडी करायचं आहे जर रेग्युलर स्टडी नाही केला तर तुम्हाला परत परत काय होईल अवघडच जायला लागेल त्यामुळे सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघा येते लक्षात लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचे आहे ठीक आहे आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहे तोपर्यंत स्टडी करत राहा ऑल द व्हेरी बेस्ट